चंद्रभागा नदीचे पात्र उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळून निघालेलं पाहायला मिळालंय. टाळेबंदीच्या काळात चंद्रभागा नदीचं पात्र उगवत्या सोनेरी किरणांनी उजळून निघालेलं पाहायला मिळालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने. आज महिन्याची एकादशी आहे आणि मी आहे चंद्रभागेच्या तीरावरती. आज या ठिकाणी हजारो भाविक चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी येतात. मात्र देशामध्ये सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे आज हे चंद्रभागेचं जे वाळवंट आहे हे निर्मनुष्य दिसतंय. आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागं पाहू शकता. नेहमीच एकादशी दिवशी आणि दररोज हा जो चंद्रभागेचा काठ आहे हा वारकऱ्यांनी गजबजून गेलेला असतो. मात्र या लॉकडाऊनमुळे आज या लगत वारकरी भाविक दिसत आहेत. त्याचबरोबर या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे चंद्रभागेचं जे वाळवंट आहे हे अतिशय स्वच्छ झालेलं आहे. अनेक वर्षापासून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल नदीच्या स्वच्छतेसाठी अनेक मोहिमा राबवत आहे. नमामी चंद्रभागा अभियान पण सुरू आहे. मात्र कोट्यावधी रुपयाचा खर्च करूनही चंद्रभागेचं पात्र म्हणावं असं स्वच्छ होत नव्हतं. नगरपालिका परिश्रम घेत होती तरीही स्वच्छ होत नव्हतं. मात्र या लॉकडाऊनमुळे भाविकांची गर्दी नसल्यामुळे हे चंद्रभागेचं जे पात्र आहे हे स्वच्छ दिसतंय. निर्मल्याचे कुठं ढीग दिसत नाहीत, कचऱ्याचे ढीग दिसत नाहीत. चंद्रभागेचं जे पाणी आहे हे अतिशय स्वच्छ दिसतंय. ज्यामध्ये 3 ते 4 फुटापर्यंत जर गेलं तर पाण्याचा तळ देखील दिसतोय. आणि अतिशय सुंदर असं दृश्य या चंद्रभागेच्या तीरावरती आज आपल्याला या लॉकडाऊनमुळं पाहायला मिळतंय. त्या आणि या पद्धतीनं लॉकडाऊनमुळं झालेले जे बदल आहेत हे खरं तर वारकरी भाविकांनी असतील, पंढरपुरातील नागरिकांनी असतील, यांनी ह्या गोष्टींचं बोध घेतला पाहिजे. अशा पद्धतीची जी स्वच्छता आहे ही स्वच्छता ठेवली पाहिजे. नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, चंद्रभागा तीर.